नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंजरे ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी शेतकी शाळा आहे 2 वर्षाची ॲग्री डिप्लोमा आहे त्याला कोणकोणते मराठी विषय असतात, तिच्यावर आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा, ते विषय कठीण असतात का सोपे असतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा अभ्यास आपल्याला असतो ती माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता जे 2 वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो याचं ॲन्युअल पॅटर्न असतं, म्हणजे प्रथम वर्षाचे पेपर तुमचे वर्षातून एकदा होईल आणि त्याचा रिझल्ट लागल्यावर तुम्ही सेकंड इयरला प्रवेश कराल. तर याच्यामध्ये प्रथम वर्षाला 6 विषय आणि सेकंड इयरला 6 म्हणजे द्वितीय वर्षाला सुद्धा 6 विषय असतात. तर आता सुरुवातीला बघू फर्स्ट इयरला कोणकोणते विषय असतात. तर पहिला विषय असतो पीक संरक्षण. या पीक संरक्षणमध्ये जे काय आपले ॲग्रिकल्चर क्रॉप असतात, फळे भाजीपाला आणि ती काय पिकं असतात, त्या पिकावर जे काय रोग पडतात, किडी पडतात, तर त्याची त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिली असते कोणकोणते रोग पडतात, तिची लक्षणे काय, तिच्यावर जैविक नियंत्रण कोणतं, एकात्मिक नियंत्रण कोणतं आणि रासायनिक नियंत्रण कोणतं, अशा प्रकारची त्या ठिकाणी माहिती दिली असते. आणि दुसरा विषय म्हणजे फळे व भाजीपाला वाढ विकास तंत्रज्ञान. आता फळे व भाजीपालामध्ये काय असतं, जे काय आपले महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात कोणकोणते फळपिकं आहे, त्याचं उगमस्थान कोणतं, त्याचं आर्थिक महत्त्व काय आहे, जमीन हवामान काय लागतं, त्याला जाती कोणत्या आहे, नवीन कोणत्या विद्यापीठानं कोणकोणत्या जाती केल्या, कोण्या जातीची काय वैशिष्ट्य आहे, मग त्या ठिकाणी याची परिपूर्ण माहिती दिली असते. कोणत्या जातीचं उत्पादन किती आहे, मग ते तुमची मिरची असेल, दोडकं असेल, कारला असेल, त्यानंतर तुमचा आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, सुपारी असेल, त्यानंतर तुमचा पेरू असेल, द्राक्ष असेल, अशी A to Z माहिती त्या ठिकाणी ह्या विषयामध्ये दिली असते. त्याच्यानंतर जे दुसरा विषय, तिसरा विषय तो म्हणजे कृषी मूलतत्वे. कृषी मूलतत्वे याच्यामध्ये तुम्हाला जमिनीची घडण, माती परीक्षण काय केलं पाहिजे, माती परीक्षणाचे फायदे काय आहे, त्यानंतर तुमच्या मातीमध्ये कोणकुसल्या प्रकारचे भाग असतात, मग हवा असते ते किती असते, जमिनीचे प्रकार कोणते पडतात, जांभी मुद्रा कोणती, लेगूर मुद्रा कोणती, कोणत्या जमिनीमध्ये कोणते प्रकारचे पीक येतात, तुमचं खताचे प्रकार कोणते, रासायनिक खत म्हणजे काय, सेंद्रिय खत म्हणजे काय, रासायनिक खतामध्ये एकेरी खतं कोणते, संयुक्त खतं कोणते, मिश्र खतं कोणते, कोणतं खत दिलं पाहिजे, त्यानंतर खते देण्याच्या पद्धती कोणत्या आहे, त्यानंतर तुमचे जे काय विविध करार पद्धती आपण ज्याला कोणी पटेने म्हणतो कोणी पुखेने म्हणतो, अशा प्रकारचे जे काय शेतीची पद्धती हे कृषी पद्धती या विषयामध्ये आपल्याला शिकवले जातात. त्याच्यानंतर जो आपला 14 विषय तो म्हणजे कृषी अवजारे आणि आधुनिक सिंचन पद्धती. हा कृषी अवजारे हा जो विषय आहे, हा कृषी अवजारे म्हणजे जे काय आपले नवनवीन पेरणी यंत्र असेल, टोकनयंत्र असेल, मानवचलित असेल, स्वयंचलित असेल, ट्रॅक्टर चलित असेल, जे काय आपले नवनवीन यंत्रसामग्री त्याच्यामध्ये आपल्याला ह्या विषयामध्ये शिकवली जाते. त्यानंतर त्याच्यामध्ये ते आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये तुमचं ड्रिप असेल, रेनपाईप असेल, तुमचं तुषार सिंचन असेल, अशा वेगवेगळ्या पाणी देण्याच्या पद्धती त्यामध्ये शिकवलेल्या जातात. त्यानंतर 5वा विषय असतो ग्रामीण समाजशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान. आता जर तुम्ही उद्या विस्तार कार्यकर्ता झाला, तुम्ही एखादा कंपनीमध्ये जॉबला वगैरे गेलात किंवा तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी लागला, तर तुम्हाला काम कसं करायचं आहे, लोकांना कसं जोडायचं, तुमच्या अंगामध्ये कोणते गुण असले पाहिजे, त्याच्यामध्ये मग तुम्ही लोक जोडायचा कोणकोणत्या माध्यमाचा वापर करता, मग तुम्ही टीव्ही टेलिव्हिजन रेडिओ कॉम्प्लेट छापतात, त्याला लिंकलेट म्हणतो आपण, अशा वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी माहिती दिलेली असते. त्याच्यानंतर फर्स्ट इयरला त्या ठिकाणी 6वा विषय असतो प्रमुख पिकाचे उत्पादन. या प्रमुख पिकाच्या उत्पादनामध्ये तुमचे जे काय पीक आहे, पिकं म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमचा उडीद आला मूंग आला सोयाबीन आली, ज्वारी आली, गहू आला, तुमची त्याच्यानंतर हरभरा आला, त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यानंतर जे काय नगदी पिकं, त्याला हळद म्हणतो आपण, ऊस म्हणतो आणि कापूस म्हणतो, अशा प्रकारचे जे काय पिकं आहे तुमचे, त्या पिकासंदर्भात तुम्हाला त्याचं आर्थिक महत्त्व काय, त्याची सायंटिफिक नेम काय आहे, त्याचं जमीन हवामान, त्याची पूर्व मशागत, त्याच्या जाती कोणत्या, कोणकोणत्या जाती कोणकोणत्या विद्यापीठाने विकसित केला, कोणत्या जमिनीमध्ये लावले पाहिजे, त्याचं उत्पादन किती, त्याची आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, परिपूर्ण माहिती तुम्हाला या विषयामध्ये तुम्हाला शिकवले जाते. अशा पद्धतीने हे जे 6 विषय हे तुम्हाला प्रथम वर्षाला असतात. तुम्ही साईडला बघू शकता हे जे 6 विषय हे तुम्हाला प्रथम वर्षाला असतात. त्यानंतर आपण सेकंड इयरला जातो. आता सेकंड इयरला जो पहिला विषय तो म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला सेंद्रिय शेतीची व्याख्या काय, सेंद्रिय शेतीची कवा सुरुवात झाली, सेंद्रिय शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचे आपण प्रमाणीकरण कसं करू शकतो, सेंद्रिय शेती करायची असेल तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे जैविक कीटकनाशक वापरायचे, मग त्याच्यामध्ये तुमचं निंबुळी पेंड काय, निंबुळी अर्क काय, दशपर्णी अर्क काय, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अर्क कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये तुमचे खताचे प्रकार कोणते, मग तुमचे जोर खतं कोणते, भर खतं कोणते, शेणखत म्हणजे काय, गांडूळ खत म्हणजे काय, कंपोस्ट खत म्हणजे काय, हिरवळीचं खत म्हणजे काय, अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खतं आहे त्या ठिकाणी माहिती आपल्याला दिलेली असते. त्यानंतर तुम्हाला गांडूळ खत कसं तयार करायचं,
गांडूळ खत तयार करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या गांडूळाच्या जाती वापरले पाहिजे म्हणजे आपलं लवकर खत तयार होईल अशा प्रकारची माहिती या सेंद्रिय शेतीमध्ये दिलेली असते. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे बीज उत्पादन तंत्रज्ञान. आता आपण जे प्रमुख पिकाचे उत्पादन शिकलो त्याचाच हा दुसरा भाग असतो म्हणजे बीज उत्पादन तंत्रज्ञान. जर आता तुम्हाला चांगलं बियाणं तयार करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्यानंतर तुमची बीज प्रमाणीकरण यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, तुम्ही बियाण्याचे प्रकार काय असते, मूलभूत बियाणं म्हणजे काय, पायाभूत बियाणं म्हणजे काय, त्याला कोणत्या प्रकारचे टॅग वापरले जाते, त्याची शुद्धता किती असते, भौतिक शुद्धता किती असते, जेनेटिक शुद्धता किती असते, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये तुमचं विलगीकरण अंतर किती असलं पाहिजे, नरमादीले रॅशो किती असला पाहिजे, अशा पद्धतीने त्याचं क्रॉशिंग कसं असतं, सुपरागीभवन असतं की परपरागीभवन असतं, त्याचं क्रॉशिंग केव्हा करायचं, कसं करायचं, असं ए टू झेड माहिती तुम्हाला या बीज उत्पादनामध्ये दिलेली असते. त्याच्यानंतर समोरचा जे विषय तो म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन फुलशेती आणि हरितगृह तंत्रज्ञान. या विषयामध्ये आपल्याला जे काय फुलशेती आहे, फुलशेती संदर्भात माहिती दिली असते, मग गुलाबाची शेती कोणती, गुलाबाच्या जाती कोणत्या, त्याच्यासाठी तुम्ही गुलाबाच्या कोणकोणत्या जाती निवडू शकता, जरबरा असेल, मग तुमचं शेवंती असेल, जे काय वेगवेगळे फुलपिकं आहे त्या ठिकाणी त्या फुलपिकाची माहिती असते. रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये तुमचं रोपवाटिका जर टाकायची असेल तर तुमचे मदर प्लांट कसे निवडायचे, त्या ठिकाणी कलम करायच्या पद्धती कोणत्या, तुमची शाकीय अभिवृद्धी कोणती, लेगिंग अभिवृद्धी कोणती, मग शाकीय अभिवृद्धीमध्ये मग तुमची कोई कलम म्हणजे काय, शेंडे कलम म्हणजे काय, बगल कलम म्हणजे काय, कोपाईस कलम म्हणजे काय, तुमची गोटी कलम म्हणजे काय, दाब कलम म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या ज्या कलमाच्या पद्धती त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवल्या जातात आणि थेरीमध्ये सुद्धा शिकवल्या जाते. त्यांना हरितगृह तंत्रज्ञान असतं. हरितगृह तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला काय, तर त्याच्यामध्ये तुमचं हरितगृहाचे प्रकार काय असते, मग तुमचं शेडनेट म्हणजे काय, पॉलीहाऊस म्हणजे काय, हरितगृह म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे आहे, त्याच्यामध्ये आपण कोणकोणती पिकं घेतले पाहिजे अशी ए टू झेड माहिती त्या ठिकाणी त्या विषयी माहिती दिलेली असते. त्याच्यानंतर आपला जे चौथा विषय सेकंड इयरचा त्याच्यामध्ये असतं पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग. आता पशुसंवर्धनामध्ये मग तुमच्या जे काय गाई, मेंढ्या, बकऱ्या वगैरे आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती दिली असते. मग दुधासाठी कोणकोणत्या चांगल्या प्रकारच्या गाई आहे, तुम्हाला जर जनावरांचे जर कामं करायसाठी म्हणजे आपण त्याला बैला वगैरे असतो त्यासाठी कोणत्या प्रकारच्या गाई चांगल्या आहे, तुमच्या शेळीच्या कोणकोणत्या प्रकारच्या जाती आहे, त्याच्यानंतर तुमचं कुक्कुटपालनामध्ये अंड्यासाठी कोणत्या आहे, मासेल कोंबड्यासाठी कोणत्या आहे, अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. त्याच्यानंतर रेशीम उद्योग म्हणजे काय, रेशीम उद्योगाचं आपण कमी जागेमध्ये कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करू शकतो, मग तुती आपण कधी लागवड केली पाहिजे, एका वर्षात किती पॅची घेतली पाहिजे, त्या शेडमध्ये आपल्याला टेम्परेचर किती लागतं, ते शेड कसं उभारायचं, त्याच्यामध्ये चंद्रे कशा टाकायच्या, त्या ठिकाणी रॅके कशा मांडायच्या, अशी एक जेड माहिती आपल्याला त्या रेशीम उद्योगामध्ये शिकवली जाते. त्याच्यानंतर आपल्याच्या समोरचा विषय पाचवा तो म्हणजे शेतमाल प्रक्रिया. आता शेतमाल प्रक्रिया हा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर आता काय होतं, आपल्याला मार्केटमध्ये खूप लोक शेती करतात आणि एकदम मार्केटमधलं उत्पादन जर मार्केटमध्ये नेलं तर एकदम भाव त्याचे कमी होतात. कारण काय होतं, आता एक तुम्हाला माहिती आहे शेतमालाचं काय, आवक वाढली तर त्या ठिकाणी किमती घसरतात आणि जर आवक कमी झाली तर त्या ठिकाणी किमती वाढतात. तर मग आपली जर आवक वाढली तर त्या ठिकाणी आपला जो माल आहे तो बाजारपेठी न नेता त्याचा आपण जर प्रक्रिया केली त्याच्यावर, मग ते आपण त्याला शीतगृहामध्ये ठेवलं किंवा त्याची आपण कँडी केली त्याचं, किंवा आपण मग ते काय त्याला श्वास केला त्याचा आपण ज्याला काय म्हणता येईल आपण त्याची लोणचं केलं, जे काय वेगवेगळ्या पद्धती त्याची हळदी पावडर केली, अशा वेगवेगळ्या पद्धती करून आपलं जे पिकाचं जे आहे किंवा आपला जो शेतमाल आहे तो आपण त्याचे जास्तीत जास्त पैसे तयार करू शकतो. त्याच्यानंतर जो समोरचा विषय सहकार पतपुरवठा पणन. आता सहकार पतपुरवठा पणनमध्ये तुम्हाला सहकार म्हणजे काय, सहकाराची स्थापना काय कधी झाली, सहकाराचं महत्त्व काय, या संदर्भात सहकाराची परिपूर्ण त्या ठिकाणी माहिती दिली जाते. पतपुरवठ्यामध्ये तुमचं मध्यवर्ती ज्या बँका आहे, बँकेचे प्रकार कोणते, कोण बँका कोणकोणत्या प्रकारचं कर्ज देतात, मग अल्पमुदत कर्ज म्हणजे काय, दीर्घमुदत कर्ज म्हणजे काय, मध्यम मुदत कर्ज म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँक कोणते कार्य कोणतं असते, त्याच्यामध्ये सभासदाचे प्रकार कोणकोणते असते, अशा प्रकारची ए टू झेड त्या ठिकाणी माहिती दिली असते. त्याच्यानंतर असतं पणन. पणन म्हणजे काय, मार्केटिंग कशी करायची, त्या ठिकाणी तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती असते, तिचं काम कसं चालतं, तिच्यामध्ये जे काय विक्रीच्या पद्धती असतात त्या कशा चालतात, अशी ए टू झेड माहिती तुम्हाला सहकार पतपुरवठा पणनमध्ये दिलेली असते. हे जे काय फर्स्ट इयरचे सहा विषय आणि सेकंड इयरचे सहा अशा प्रकारे तुम्हाला हा अभ्यासक्रम असतो. त्या ठिकाणी तुम्हाला 100 मार्काचं प्रॅक्टिकल आणि 100 मार्काचं थेरी प्रत्येक विषयाची असते. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे फर्स्ट इयरला सहा आणि सेकंड इयरला सहा विषय शिकवले जातात. तुम्हाला अशी शेती संदर्भात किंवा जे काय ॲग्री डिप्लोमा संदर्भात जर अजून माहिती लागत असेल तर खाली कमेंट बॉक्स त्याच्यावर कमेंट करा. आणि जर तुम्हाला ॲग्री डिप्लोमा ॲडमिशन घ्यायचं असेल तर भविष्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये जेव्हा ॲडमिशनच्या जागा वगैरे ओपन होईल तेव्हा मी त्या विषयावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जे काय खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. साईडला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑल करून घ्या. म्हणजे काय होईल, मी जेव्हा असे शेतीविषयक किंवा जे काय तुमचे ॲग्री डिप्लोमा संदर्भात व्हिडिओ बनवून त्याची माहिती तुमच्या मोबाईल फोनवर मिळत राहील. धन्यवाद.